आमदार नितेश राणे यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेतलेली आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आलेली आहे. पाहूया सविस्तर या बातमीवर. महाविकास आघाडीच्या धुंदीमध्ये आहेत. पाठिंबा साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यावेळेला त्यांनी असा एक इशारा दिला होता अधिकाऱ्यांना की सत्ता बदलू शकते असं त्यांनी एक इशारा दिला होता. त्यामुळे काही त्यांच्यावरती दबाव आहे का अधिकाऱ्यांच्यावरती? हे अधिकाऱ्यांनी ठरवावं. अधिकाऱ्यांनी कोणाचा दबाव जास्त आहे आणि कोणाचा दबाव घ्यावा हे अधिकाऱ्यांनी ठरवावं. आज भारतीय जनता पक्षाची सरकार आहे देशात आणि राज्यात. म्हणून अधिकाऱ्यांनी विचार करावा आणि येणाऱ्या 24 दुसरी कोणाची सत्ता येण्याची शक्यता पण दिसत नाही. म्हणून अधिकाऱ्यांनी तो विचार करून भूमिका घ्यावी आमचं म्हणणं आहे. आणि अजितदादांना तशी भूमिका घेणं रास्त आहे कारण तशी भूमिका घेतली नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय खरं नाही. म्हणून थोडं अधिकाऱ्यांना घाबरून ठेवायचं आणि दुकान चालू ठेवायचं अशा विषय आहे तो. उलटं मी त्याच दिवशी अगर तुम्हाला आठवत असेल जेव्हा त्यांची केस बाहेर आली तेव्हा मी तेव्हाच मी विनंती केली होती ट्विटही केला होता की गौरी भिडेचं मनसुख हिरेन हां आणि तिचं दिशा साल्यांग आणि अन्य जे खून जे निगडीत आहेत तिचं पण तिचा होता कामा नाही म्हणून तिला पोलीस प्रोटेक्शन द्या. म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी स्वतः मुख्यमंत्रीला भेटणार आहे आणि विनंती करून तिला लवकरात लवकर पोलीस प्रोटेक्शन मिळून देणार आहे. हां सरकार तुम्ही म्हटलं की कट्टर हिंदुत्ववादी सरकार आहे किंवा तुम्ही आता म्हटलं इतर समाज भी आहे हिंदू वगैरे इतर समाज भी अन्याय होतो त्यावेळी आपली भूमिका काय असते? इतर म्हणजे कुठल्या हिंदू वगैरे इतर जे आंदोलन असतात म्हणजे विशिष्ट समाज सोडून आम्ही हिंदू मध्ये जेवढे समाज येत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय. म्हणजे हिंदू निगडीत जे जे समाज आहेत त्या सगळ्यांवर कुठलाही अत्याचार होत असेल कारण त्यांच्यावर अत्याचार करणारे कोण लोक आहेत? हां मग मुस्लिम धर्मातले काही लोक आहेत काही कॅथलिक धर्मातले लोक आहेत. आता धर्मांतर हे फक्त मुसलमान समाजातले काही लोक करतात का? नाही. कॅथलिक समाजात मोठ्या प्रमाणामध्ये ज्याच्यामध्ये आमचा कोकण पट्टा आहे पालघर आहे ह्याच्यामध्ये मुसलमान कमी आणि कॅथलिक जास्त हा विषय जास्त होतो. आणि आता काय त्यांच्यामध्ये नावं बदलण्याचा पण प्रकार बंद झाला आहे. म्हणजे तू अँथनी करू नकोस अमर होऊनच तू सगळं कॅथलिक बनून जा असाही विषय आता चालू झालेला आहे. म्हणून ह्याबद्दल ती सतर्कता जसे हे केसेस काही बाहेर यायला लागलेले आहेत आमच्यापर्यंत पोचायला यायला त्या पद्धतीने रिॲक्शन यायला लागलेली आहे. माझं म्हणणं आहे की आम्ही आता रिॲक्शन देतोय अजून कडक भूमिका घेतोय आणि ती आज काळाची गरज आहे. जेवढ्या मुलींची आम्ही आता उदाहरण ज्या स्टेजवर त्याच्या मुलीचे वडील येऊन बोलले त्यांना त्या मुलांनी काय धमकी दिली की तुझ्या नजरेसमोर तुझ्या मुलीची मुंडकं ठेवीन मी अशी धमकी त्याला दिली. म्हणून अशा पद्धतीची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्तीवर आता उभं राहणं हे काळाची गरज आहे त्यानुसार आम्ही करतोय. सर शकील छत्रपती शिवरायांवर हे वक्तव्य होत आहे आणि उदयनराजे भूमिका मांडल्या आहेत भाजपच्या विरोधात तुमची त्यांच्याबद्दल काय भूमिका? छत्रपती मनीष आपल्या हे उदयनराजे बोलत असतील त्याच्यावर तर ती त्यांची भूमिका घेतलीच पाहिजे ना कारण ते त्यांच्या ह्याच्यामध्ये आहेत घराण्याचे आहेत त्यांनी भूमिका घेतलीच पाहिजे त्याच्यामध्ये वाईट. पण महाराजांवर कोणी बोललं तर कोणी इथे राज्यामध्ये सहन करणार नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे म्हणून आम्हाला कोणाच्या पाठीशी राहायची गरज नाही. त्यांनी त्यांची भूमिका घेतली. आमचं म्हणणं आहे की शिवरायांबद्दल कोणीही बोलू नये आणि बोलण्याची गरज पण नाही आणि माहिती नसेल तर बोलूच नाही. माझं असं म्हणणं फार चांगली पुस्तकं आहेत इतिहासकार आहेत व्याख्यान जोरात होतात त्याच्याबद्दल थोडी माहिती घ्यावी. आणि ज्या लोकांनी जेव्हा जेव्हा जर दिलगिरी व्यक्त केली तुम्ही मला सांगा संजय राऊतांनी वंशजांचे पुरावे मागितले दिलगिरी व्यक्त केली कुठे ऐकली साहेब आपण लोकांनी? मग त्यांना काय विचारलं गेलं नाही? त्यांच्या मांडीला मांडी लावणारे बसणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे लोक आहेत. उद्धव ठाकरेंच्या सामना मुखपत्रातून मराठा मोर्चाच्या मध्ये मुखमोर्चा म्हणून अपमान केला त्याच उद्धव ठाकरे बरोबर उद्या जाऊन तुम्ही सरकार बनवलं ना. रायगडमध्ये हा छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रवादीचा एक नेत्यांचा एक व्हिडिओ आला त्याच्यामध्ये नवाब मलिकच हात वरती करून जय बोलत नाहीये. तुम्ही व्हिडिओ बघा मी पाठवतो. त्यात नवाब मलिक तुमचा लाडका आहे की नाही? कुठेतरी राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा मी फोटो बघितला त्यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर बसून हा असं पाय वरती करून हार घालत होता तेव्हा तुम्ही दिलगिरी व्यक्त केली का? म्हणून ह्या सगळ्या गोष्टीबद्दल पहिले दिलगिरी व्यक्त करा आणि मग त्यांना सांगा तोंड उघडा नाही तर आमचं तोंड उघडलं ना महाराष्ट्रामध्ये फिरू शकणार नाही. शिवरायांबद्दल आदर आम्हा लोकांना शिकू नका. आणि एकदा दिलगिरी व्यक्त केली ना तो विषय संपतो. फक्त ह्या लोकांना त्या नालायक
त्या संजय राऊतला पहिलं दिलगिरी व्यक्त करायला सांगा ना. वंशजांचे आमचे पुरावे मागितले त्यांनी, तो कार्टा चालतो तुम्हाला, त्याच्या घरी कसं त्याच्या जाऊन त्याच्या आईचे आश्रू पुसत होतात, त्याला कानफडीत मारली पाहिजे होती, तू कसं आमच्या वंशजांचे पुरावे मागतो, ते कसं चालतं मग? सांगितलं ना, सातारा पोलीस निरीक्षक आहेत, पलटण आहेत, महाबळेश्वर आहेत आणि पांचगणी आहेत. सांगून कार्यक्रम होणार आहे. मी असा लपवाछपीवाला नाही, म्हणून तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये मी नावंही दिली, जेणेकरून त्यांनाही कळून दे की आमच्याकडे ही नावं आलेली आहेत. आम्ही सन्मान्य गृहमंत्री साहेबांकडे ह्याबद्दल बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, त्यांना सांगणार आहोत की आपल्या राज्यामध्ये हे असे लोक काही अधिकारी आहेत जे हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत, सरकार विरोधी भूमिका, सरकारची प्रतिमा खराब करतायत, म्हणून ह्याबद्दल सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी अशी विनंती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना करणार आहोत. नाही, परवाही एक सातारा तशीच एक घटना, पण तुम्ही त्या एका गावामध्ये जाऊन जोरदार भाषण, सरपंच माझ्या विचारांचं झालं पाहिजे, माझा मतदारसंघ आहे, हो मी दोनदा निवडून आलो, मग त्याच्यावरती थोडीशी कॉन्ट्रोवर्सी तयार झालेली आहे की कॉन्ट्रोवर्सी का व्हावी तुम्ही मला एक स्पष्ट सांगा. मी त्या मतदारसंघामध्ये दोनदा निवडून येतोय 2014 पासून, आणि 2014 26,000 निवडून आलो आणि 2019 32,000 निवडून आलो, म्हणजे त्या जनतेचा मी आमदार म्हणून म्हणजे त्याचा पालक आहे मी. मला माझ्या जनतेशी अधिकाराने बोलण्याचं माझी जबाबदारी आहे, किंवा मी बोलू शकतो एवढे अधिकार मला माझ्या जनतेवर आहे. माझी जनता कुठे चुकत असेल, कुठे चुकीच्या मार्गावर असेल, तर अधिकारवाणीने मी बोलू शकतो, एवढा माझा आणि त्यांच्यामध्ये संबंध आणि नातं आहे, आणि मी त्यांना तेवढीच समज देत होतो. आज देशात राज्यात भारतीय जनता पक्षाची सरकार आहे, आमदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे, आणि खालती अगर भारतीय जनता पक्षाचा सरपंच आला तर तुमची कामं लवकर जास्त होतील. ती धमकी वाटली गेलेली आहे तुमच्या बोलण्यात, त्या माझ्या विरोधकांना धमकी वाटली गेली, कारण त्यांना राणेची एलर्जी आहे. माझ्या लोकांचा काही चिंता, माझ्या लोकांना माझी पद्धत आणि माझ्या बोलण्याची पद्धत आणि माझा अधिकार त्यांना आवडतो, म्हणूनच मला परत निवडून दिलाय ना. मी निवडून आलेला आमदार आहे, अगर माझी पद्धत धमकीची असती तर दोन का निवडून देतील? दॅट इज राणे स्टाईल म्हणायचं. हा, ते माझ्या लोकांना तेच आवडतं. आता मी सॉफ्टली बोलायला लागलो, मला मतदान करणार नाही, हा कोणतरी चुकीचा आलाय वरती तिकडे. बारामती कशाला, कोकण करीन ना, राणे साहेबांचं सिंधुदुर्ग करीन, सिंधुदुर्गात येऊन बघा, बारामती विसराल. आपण आता मुस्लिम समाजामधली लोक पोलीस स्टेशनला होते, त्यावेळेस आम्ही पत्रकार पण तिथं होतो, आणि त्यांनी थेट आरोप केला की पावसकर घरात आले, घुसले आणि आमच्या पोरीला पळून नेलं. पण ज्यावेळेस ती पोरगी समोर बसली, आमच्या समोर बसली किंवा पोलिसांच्या समोर बसली, की तिला तो त्रास दिला गेला आणि तिने ते सांगितलं. परंतु पावसकर आणि कंपनीचे काही अडचणीत येऊ शकली असती, तर ह्याच्या बाबतीमध्ये म्हणजे ही घटना फक्त सातार्यापुरती मर्यादित नाहीये, हा जर ओव्हरऑल विषय घेतला तर ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग कायदा होणं गरजेचं आहे. आम्ही ज्या ज्या आता केसेस सॉल्व्ह करतोय, आम्हाला अडचण फक्त एका कायद्याचीच समजते की बाबा त्याला कुठला कायदा अंतर्गत आपण अटक करावी, त्याला अगर तो मुलगा तिला फसवून अगर कुठे घेऊन जाऊन अगर लग्न करत असेल, तर एक सक्षम अगर कायदा असेल लव जिहाद विरोधीचा, तर त्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई तरी होऊ शकते, जशी उत्तर प्रदेशमध्ये होते, गुजरातमध्ये होते, कर्नाटकामध्ये होते. पण आपल्या इकडे पोलिसांकडे मग आम्हाला वेगळा जोर लावायला लागतो की बाबा पॉस्को लावा, बाबा ह्याच्यावर दुसरा कुठला कायदा 304 लावा, 326 लावा, काहीतरी करा आणि ह्यांना अटक करा. पण आमचं म्हणणं आहे, उद्या एक धर्मांतर विरोधी कायदाच असला तर ह्या सगळ्या गोष्टी 90% सॉल्व्ह होतील, फक्त पोलिसांनी ती अंमलबजावणी करावी. आमचा प्रयत्न जेवढा आहे की ह्या सगळ्या राज्यांमध्ये जो सर्वात चांगले मुद्दे आहेत ते महाराष्ट्रासाठी आम्ही घ्यावे, आणि सर्वात कडक कायदा हा महाराष्ट्रामध्ये यावा ह्यासाठी आमचे प्रयत्न आहे. आपल्या माध्यमातून म्हणा, थोरले राणे साहेबांच्या माध्यमातून, दिलीपजींच्या माध्यमातून, दिशा साली यांचा जो विषय होता तो वारंवार आलेला आहे. आदित्य ठाकरे त्यात आरोपी आहे म्हणून राणे साहेबांनी स्पष्ट सांगितलं. मग पुढे काय झालं त्याच्या बाबतीत? आता सीबीआयकडे केस नाही आहे. बरं, सीबीआय सुशांत सिंग राजपूतची केस आज ही इन्व्हेस्टिगेट करते आणि त्याच्या अंतर्गत दिशा साल्यांची केसचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. दिशा साल्यांची केस सीबीआय इंडिपेंडेंटली इन्व्हेस्टिगेट करत नाही आहे. सुशांत सिंगच्या अंडर त्याचे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा काही त्याचे सगळे निकाल बाहेर येईल तेव्हा तुम्हाला सगळं स्पष्टता येईल की आम्ही तेव्हाच्या युवा मंत्रीचं नाव का घेतोय, कोण त्या रात्री होतं, कोण 8 तारखेच्या रात्री दिशा साल्यान आणि त्याचं मोबाईल टॉवर लोकेशन एक कसं होतं,
या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला भेटेल. आमच्याकडे काहीतरी पुरावे आहेत, काहीतरी आम्ही काही लोकांशी बोललो आहेत, विटनेसशी बोललो. आणि एक स्पष्ट सांगा, अगर ती खरंच अगर आत्महत्या होती, हां, मग त्याचे सी सी टी व्ही गायब का आहेत, त्याच्या व्हिजिटर बुकचे पान कशाला फाडलेले आहेत, तिचा तो मंगेतर तो रोहन राय नावाचा आहे तो आजही तो गायब का आहे, तो निवडकच कशाला दिसतो, तो तिची बॉडी खालती पडल्यानंतर तो 20 मिनिटांनंतर खालती आला, हां, पाचवा आहे तिचा फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज पण लोकांना का दाखवत नाही आहे, किंवा पोलिसांकडे आम्ही मी एक आमदार म्हणून आणि राणेसाहेबांनी केंद्रीय मंत्री पत्र देऊन पण आम्हा लोकांना त्याची कॉपी दिलेली नाही आहे. तर मग अगर ती साधी आत्महत्याच आहे, ती दारू पिऊन अगर पडली होती, तर मग एवढी लपवाछोपी कशाला पाहिजे आपल्याला? एवढी लपवा सांगून टाका आत्महत्या, असे करून आत्महत्या करत नाही का? अन्य कलाकारांनी पण तिच्या आत्महत्या केल्या होत्या तिच्यानंतर, पण हे संशयास्पद का आहे? कारण का ज्या पद्धतीने तिची आत्महत्या जी काय झाली, आणि तेव्हा जे जे लोक तिथे उपस्थित होते त्याच्यामध्ये तेव्हाचे महाराष्ट्राचे काही कॅबिनेट मंत्री पण तिथे होते, त्याची माहिती लवकरच बाहेर येईल. त्याच्यामध्ये अधिकारी पण इन्वॉल्व्ह आहेत, हे सगळं पानं फाडणं आहे ना, सगळी सिस्टीम इन्वॉल्व्ह आहे. त्यावेळेसचे महाविकास आघाडी सरकारमधले जी यंत्रणा, आमची माहिती अशी आहे की सचिन वाजेला ह्याच्यापैकी बरेपैकी माहिती आहे. सचिन वाजे, सर, 4-5 दिवसापूर्वी असाच एक प्रकार तिथं घडलेला आहे, याबाबत काही तुम्ही मला माहिती दिलीत ना, तर व्यवस्थित पद्धतीने आमची यंत्रणा लागेल, परिवारातले लोक आहेत आमचे, म्हणून तुम्ही माहिती द्या ना. म्हणून मुद्दा माझा असाच आहे का, आता वरिष्ठ अधिकारी SP DYSP IG लेवलला त्यांना सगळ्यांना माहिती आहे की बाबा देवेंद्रजी तिथे बसलेले आहेत, पण काही जे PI लेवलचे काही जे अधिकारी आहेत ना, ते आजही महाविकास आघाडीच्या धुनकीमध्ये आहेत, त्यांचं थोडं उतरवण्याची गरज आहे धुनकी. हां, ते आता आपण ह्या पद्धतीने उतरू, म्हणून ती काय केसची माहिती मला द्या, पुढचा विषय त्यांच्याशी बोलतो. राज्यामध्ये ही गंभीर घटना घडलेली आहे, पण त्यांनी अजून ब्र काढला नाही, पण तुम्ही एवढी आज तातडीनं या सगळ्या ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागली असं का वाटतं आपल्याला? ते का गप्प आहेत? मी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा सदस्य आहे, मी माझ्या मतदारसंघाचा आमदार असलो तरी महाराष्ट्रातल्या कानोकोपऱ्यामध्ये कुठलीही घटना झाली तर जाण्याचा मला अधिकार आहे. आणि इकडे मी एक आमदार म्हणून आलेलो नाही, किंवा कुठलंही राजकारण पण करायला आलेलो नाही, एक हिंदू म्हणून माझ्या सकल हिंदू समाजाने एक मोर्चा काढला आहे, त्यासाठी मी उपस्थित राहावं अशी माझी भावना होती, आणि म्हणून मी तिथे आलेलो आहे. कोणी यावं कोणी नाही यावं, कोण कुठल्या पदावर आहे हे आमचं लेणं देणं नाही, भूमिका ही आमची हिंदुत्वादीची असल्यामुळे एक हिंदू म्हणून मी तिथे उपस्थित आहे. म्हणून आमदार किंवा ते सगळे जोडे मी बाहेर काढलेले होते, पक्ष म्हणा सगळं, पक्ष झेंडा पद सगळी बाहेर काढली आहे, गळ्यात भगवा आणि डोक्यावर भगवी टोपी घालून मी त्यांच्यावरच चाललो आणि हिंदू म्हणून तिथे उभे राहिलो. आज आपण जो प्रश्न केला की राज्यातील